मिरज तालुक्यातील पहिले मराठा भवनचे भूमिपूजन व पायाभरणी विजयादशमीच्या मुहूर्तावर शनिवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे, खासदार विशालदादा पाटील, माजी महापौर किशोरदादा जामदार, मोहन वनखंडे, माजी नगरसेविका शांताताई रघुनाथ जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मिरज औद्योगिक वसाहत रवा मैदा फॅक्टरी शेजारी मिरज या ठिकाणी मराठा समाज मिरज शहर व अखिल भारतीय मराठा महासंघ सांगली जिल्हा यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मिरज शहरातील सकल मराठा समाजाची मीटिंग विजापूर वेस येथील विठ्ठल मंदिरमध्ये झाली असून मराठा समाजासाठी आपल्या तालुक्यातील पहिले मुलांचे वसतिगृह व समाजासाठी जो हॉल होणार आहे त्याच्या संदर्भातली ही मीटिंग होती. या मीटिंगमध्ये असं ठरलेलं आहे की विजयादशमी दसऱ्या दिवशी सदर जागेमध्ये जाऊन आपण सगळं बांधवांनी भूमिपूजन करण्याचे आहे. दिनांक 12 रोजी सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम करण्याचे नियोजन सर्वांनी केलेले आहे. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेशभाऊ खाडे हे असणार आहेत. त्यांच्याबरोबर जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील हे, तसेच काँग्रेसचे नेते माननीय मोहन वनखंडे सर, मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय किशोरदादा जामदार, तसेच प्रभागात त्या प्रभागातील नगरसेविका तो शांता रघुनाथ जाधव ह्या उपस्थित असणार आहेत. सदर कार्यक्रम हा सर्व मिरज शहरातील मराठा समाजाने ठरवलेला असून कुठल्याही प्रकारचे गटतट यामध्ये नसून सर्वांनी एकत्र येऊन समाजासाठी हा कार्यक्रम करण्याचा आहे असे या मीटिंगमध्ये ठरलेले असून दिनांक 13-12 रोजी सर्वांनी 11 वाजता रवा मैदा फॅक्टरी MIDC रोड येथे जमावे असे मी सकल मराठा समाज मिरज शहर यांच्या वतीने आवाहन करत आहे.